त्यामुळे मंडळी साहेबांनी 3.5 कोटी रुपयाचा निधी आमच्या येऊलूज गावाला दिला आहे. काय नाही, विकास चांगला झाला आहे आणि विकास इथून कोटी रुपये तेच काम मागते असं आमची खात्री आहे. चांगलं खासदार साहेबांनी चांगलं काम केलेलं आहे. परवा आमच्या इथं मंडळी साहेबांनी 35 लाखाचा काहीतरी निधी दिला आहे. तसं एकनाथ शिंदे साहेबांचं जरा प्रचारांचं जरा बरं आहे वार. विकास कामाच्या जोरावर सध्या तर शिंदे साहेबांवर जरा वळण जास्त आहे लोकांचं. तर त्यांनी गट बदलला कामाच्या कामं काहीतरी जनतेची व्हावी म्हणून खासदार साहेब येऊन गेले. येतात त्यांचे चिरंजीवी सुद्धा येऊन गेलेले आहेत आणि परत निवडून यावं आणि भागाचा विकास करावा हे आमचं म्हणणं आहे. सगळीकडे आपल्याला लोकसभेची तयारी पाहायला मिळते आणि सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामध्ये मी आलेली आहे. गावागावांमध्ये मी फिरतीये सध्या. तर तुम्हाला माहिती आहे की लोकसभा निवडणूक जवळ आली की सध्या तयारी सध्या जोरदार सुरू असते आणि रणधुमाळीची तयारी गावकऱ्यांमध्ये कसं चित्र आहे एकंदर ते चला पाहूया गावकऱ्यांकडून. काका, जिल्ह्याचे खासदार कोण आहेत माहिती आहे का? मंडळी साहेब. अच्छा, बरं. मग विकास कामं कशी आहेत गावात? चांगले आहेत. भावा, तुला जिल्ह्याचे खासदार कोण आहेत माहिती आहे का? माहिती आहेत की. कोण? संजय मंडळी साहेब. जिल्ह्याचे खासदार कोण आहेत माहिती आहे का? आहेत की. मानेन ते मंडळी साहेब. अच्छा, अजून काय वाटतं गावाबद्दल? गावाबद्दल बरे आहे, ठीक. निवडून येणारच की आता ते माणसाचे पाठिंबळ असलं म्हणलं साहित्य येणारच ना. जिल्ह्याचे खासदार कोण आहेत माहिती? मंडळी साहेब. अच्छा, काय काय विकास कामं केलेत? काय रस्ते वगैरे केलेत. आता कॉन्क्रीट असं आमच्या तिथे केलं आहे, इकडे पण चालू आहे. अजून काय अपेक्षा आहे? काय ना, ते रस्त्याचं आणि हा रोड व्यवस्थित करावा अशी एवढीच हे आहे हिच्या. म्हणजे कोल्हापूर इकडे कोकण हिला जाणारा तो रस्ता करावा असं हे आहे. चांगलं खासदार साहेबांनी चांगलं काम केलेलं आहे आणि परत निवडून यावं आणि भागाचा विकास करावा हे आमचं म्हणणं आहे. मंडळी साहेबांचं काही एवढा रस्ता झालेला आहे वर्तेघरला, शाळेकडला पण ते झालेलं आहे. हे संजय मंडळी आणि ते परवा घाटाचं उद्घाटन केलं आहे तेवढं. तुम्ही काय सांगाल मित्रांनो, तुमच्या गावचे खासदार कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला? संजय मंडळी. संजय मंडळी. काय काय कामं केलेत विकास कामं माहिती आहे तुला? मग तुम्ही आता यंगस्टर आहे, तरुणही आहे, मग तुम्हाला असं काय वाटतं खासदारांकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत की त्यांनी ही ही कामं केली पाहिजेत, काय वाटतं? गटारी काम केलं आणि नाल्याचं काम. बरं, हे नाला इथनं नाल्याचं पाणी जाते ते कुठेतरी हे करायला पाहिजे. काका, सध्या आपण बघतोय की लोकसभा निवडणूक जवळ आलेली आहे, तर मग तुमच्या गावामध्ये नेमकं लोकसभेचं वारं कुणाकडून आहे, काय सांगाल याबद्दल? हा मॅडम, बघा, लोकसभेची निवडणुका चालू रणधुमाळ चालू आहे, परंतु परवा आमच्या इथे मंडळी साहेबांनी 35 लाखाचा काहीतरी निधी दिला आहे. ते आमदार नरके साहेबांच्या हस्ते त्यांचा उद्घाटन समारंभ झाला आहे आणि एक काम चालू झालंय घाटाचं पण, आणि आज सकाळी ते रस्ता फोडलेला आहे, दुसरा रस्ता एक थोडा त्यातला. रस्त्याचं काम जे वेगळा निधी आला आहे ते रस्त्याचं काम सकाळी चालू केले, जी सीबी मशीन वगैरे आलेत. आणि आता तर एकनाथ शिंदे साहेबांचं जरा प्रचारांचं जरा बरं आहे वार सध्या तरी. हा, त्या दृष्टीनं जरा आता त्यांच्यावर काहीतरी शाहू माणूस उभा राहायचं समजले आम्हाला पण. बरं, मग त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जसं काय आता जसं तुमचा प्रचार चालू आहे आता वर्षभरात या तसंच चालू असावं, कारण सिसोटी राजे आहेत, त्यांना काही म्हणून बी चालणार नाही तुम्हाला. आणि ठाकरे साहेब पण त्यांचेच होते ना, त्यांचेच गुरु होते, त्यांच्याकडनं तुम्ही निवडून गेलता, त्यांना पण काही बोलून चालणार नाही. कारण आता जसं तुम्ही बोलताय इथं मागे तसंच इथं पुढे बोला म्हणजे आपल्याला काय निवडण्याची भीती वाटणार नाही. मग आता तुम्ही सांगितलं हे ठाकरे गट आणि शिंदे गट, तर आता तुम्ही म्हणालात की मंडळी साहेबांनी निधी दिलेला आहे, तर मग नेमकं तुम्हाला याबद्दल आणखीन काय वाटतं की म्हणजे लोकांकडून ऐकायला मिळतं आपल्याला की ठाकरे गट शिंदे गट असे 2 फूट पडलेले आहेत आणि मग त्याच्यामध्ये कुठं गावकऱ्यांवरती काही परिणाम होतो का? विकास कामं कुठेपर्यंत आलेली आहेत? विकास कामाच्या जोरावर सध्या तर शिंदे साहेबांवर जरा वळण जास्त आहे लोकांचं. तर आपले मंडळी साहेब ठाकरे गटातच होते, आता त्यांनी गट बदलला कामाच्या कामं काहीतरी जनतेची व्हावी म्हणून. आता सध्या काहीतरी प्रत्येकाला आले वाटतं 700-800 कोटीची कामं झाल्यात जिल्ह्याला काहीतरी, आम्हाला काही एवढा फिक्स आकडा माहिती नाही. तर मग असं झालंय का की गावाला फक्त विकास निधी जो आहे तो मंजूर झालाय पण कामच झाली नाहीत किंवा असं काय झालंच नाही? आता केले चांगल्या करता केले काय, आणि पाठीशी गाव राहिला असं नाही राहणारच हे 100% खरंय. मंडळी साहेबांनी आता तुमचं गाव आपण बघितलेलं आहे, मी पण आज गावामध्ये आलेले आहेत, रस्ते असतील, पाण्याच्या सोयी असतील किंवा अजून शाळा शिक्षण पद्धती, याच्यावरती तुम्हाला काय वाटतं भविष्यामध्ये तुमचे जे जिल्ह्याचे खासदार जे आहेत तर त्यांनी भविष्यामध्ये अजून काय काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं, काय अपेक्षा आहे? अजून अपेक्षा काय नाही, कारण सगळं आता हे झालेलं आहे, रस्ते पण झालेले आहेत, खाली घाट मंजूर केलेला आहे, रस्त्याचं काम चालू आहे तिथे पुढे.
अजून काय अपेक्षा नाही. पाठिंबाला रस्ता धरला देवळाचा बापू तुमच्या गलीतला. हा धरलाय, काल नारळ फोडलाय आमदार साहेबांनी. आणि मला वाटते अनिश पाटील ते कसबा ठाण्याची कुंभीचे संचालक सरपंच मॅडम इतका फोडलेला आहे ते पण काम चालू आहे गावाच्या पाठिंबा. आणि आमदार साहेब पण म्हटले की देवाच्या पाठिंबा गेला थोडा राहिलाय ते आमच्याकडे थोडा निधी न्यायला या तुम्हाला देतो. हनुमान तालीम मंडळाचं साहित्यवरती देवळावरती आहे ते आम्ही मंडळी साहेबांना बोललोय परवा. त्यांनी सांगितले की तालमीचा काय ते निधी 35-40 लाखाचा देतो म्हणून सांगितले. परंतु आता हे आता या निवडणुकीसंदर्भात धरता येत नाही, पुढे निवडून आल्यानंतर मी तुमचं काम करून देतो असं तिने मला वचन दिले गावाला. हा तर आता आपण बघतोय की गावकऱ्यांनी बऱ्यापैकी सांगितलेलं आहे, खासदार मंडलिक साहेबांनी बऱ्यापैकी निधी दिलेला आहेत, कामं केलेली आहेत. तर मग लोकांचं एकंदर असं चित्र आहे की खासदार साहेब गावांना भेटी देत नाहीत गावकऱ्यांना वगैरे, आणि हे जे चित्र आहे याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल? खासदार साहेब येऊन गेले, येतात ते, त्यांचे चिरंजीवी सुद्धा येऊन गेलेले आहेत, त्यामुळे काय कामाविमाचं सगळं चांगलं चालू आहे. मग भविष्यामध्ये तुम्हाला खासदार साहेबांकडून काय तरी अपेक्षा आहेत? काही कामं केलेली आहेत त्यामुळे काय अडचण नाही. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीबद्दल काय? 100% येणार आहे, आमची गॅरंटी आहे. तर सध्या आपल्याकडे लोकसभेचं वारं पाहायला मिळतंय आणि लोकसभा म्हटलं की एक वेगळं पर्व असतं, जिल्ह्यांमध्ये आपल्याकडे चर्चा रंगलेली असतात, बरोबर आहे? तर मग आता लोकसभा इलेक्शन म्हटल्यानंतर तुमच्या गावामध्ये कशी विकास कामं झाली आहेत, काय सांगाल याबद्दल? आमच्या गावात सध्या मंडळी साहेबांनी जवळजवळ 2.5 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. तसेच पडळगाव आरोग्य केंद्रापासून जाकुलीपर्यंत आपल्या इथं 1 कोटीचा निधी मंजूर केला आहे. जवळजवळ मंडळी साहेबांनी 3.5 कोटी रुपयाचा निधी आमच्या एवढ्याच गावाला दिला आहे. मग असं आहे का की फक्त आता निधीचे फ्लेक्स लागलेले आहेत गावामध्ये आणि कामं झालीत नाही झालीत, काय काय वाटतं? नाही, आपल्या मंडळी साहेबांनी कामं आपल्या आमच्या एवढी गावामध्ये केले आहेत. फ्लेक्स कोण लावते काय लावते काय आपल्याला काय म्हणजे त्याचं काय देणे घेणं नाही. खरं मंडळी साहेबांची फ्लेक्स लावलं की काम 100% चालू आहे. तर आता आपण रस्ते बघतोय, पाण्याचे प्रॉब्लेम्स असतात, काही या गोष्टी असतात बेसिक ज्या आपल्या गरजा आहेत, मग त्यांचा विकास कसा झालाय काय वाटतंय काका? काय नाही, विकास चांगला झालाय आणि विकास इथून कुठे सुद्धा तेच करणार ते अशी आमची खात्री आहे. पुन्हा आता ते यांचं एक ह्याच्यातलं काम चालू आहे आता, म्हणजे काय म्हणतात ते डांबरीकरण, डांबरीकरण सध्या काम चालू आहे ते. पुन्हा देवळाला एक तिने म्हणजे मदत दिली, म्हणजे ते हॉल बांधून दिलेला आहे. तर भविष्यामध्ये खासदारांकडून तुम्हाला काय अपेक्षा आहेत, गावामध्ये अजून कुठल्या गोष्टी यायला हव्यात असं तुम्हाला वाटतंय? बऱ्यापैकी आलेले आहेत आणि आता चालूच साहेबांच्याकडनं मंडळी साहेबांच्याकडनं काम चालू चांगलं केलेलं आहे, बघूया आणि करतील आणि पुढे आणि अपेक्षा. लोकसभा म्हटलं की आता तरुणाई तुम्ही आहेत आणि तुमच्या डोक्यामध्ये अजून बाकीच्या बऱ्याच गोष्टी असतील की आपल्या गावामध्ये ह्या गोष्टी असायला हव्यात, किंवा काय त्याच्याबद्दल काय सांगायचं? गावामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारलं पाहिजे, किंवा खेळाडूंसाठी आर्मी भरती जी देणार आहेत पोरं त्यांच्यासाठी ग्राउंड उपलब्ध झालं पाहिजे, त्यासाठी जिमचं साहित्य किंवा असं असं काहीतरी क्रीडा साहित्य मिळावं गावाला. काका तुम्ही अजून काय सांगणार आहे? काय सांगायचं, साहेबांनी कामं तर चांगलीच केलं, रस्ता बिस्ता सगळं झाला, आता आमच्या गावाला खंडबी दिला आता. अच्छा, तर मी बघते की जेव्हा पन्हाळा तालुक्यांमधल्या गावांमध्ये फिरते की जिथं जाईल तिथं मला आता खासदार संजय मंडलिक यांचा बोलबाला पाहायला मिळतोय, त्यामुळे आता इलेक्शन जवळ आलेलेच आहे, त्यामुळे आता जनतेने तर बऱ्यापैकी खासदार मंडलिक साहेबांचं नाव घेतलेलं आहे, म्हणजे त्यांचं काम आणि त्यांचं नावसुद्धा पोहोचलेलं आहे, त्यामुळे आता लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती आता गुलाल नेमकं कोण उधळणार हे पाहणं औत्सुकेचं असेल. कॅमेरामन यशसोबत मी अश्विनी कोल्हापूर.